देशामध्ये ज्या पद्धतीने लोकांना एकमेकांपासून वाटण्याचं राजकारण केलं जातंय अशा परिस्थितीमध्ये आपला हा संत विचारच आपल्याला तारू शकतो आणि हाच संत विचार पुढे घेत छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचा वसा पुढे घेत की युवा संघर्ष यात्रा आता पाऊल पावलानंतर पाऊल टाकत पुढे जातीये. म्हणूनच या युवा संघर्ष यात्रेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हायचं आहे. युवा संघर्ष पदयात्रा आज महाराष्ट्र दिसवण्यासाठी महाराष्ट्र जगवण्यासाठी महाराष्ट्र वाचवण्यासाठी आहे. गाडी थांबायची. आज एकदम आध्यात्मिक अशा वातावरणामध्ये युवा संघर्ष यात्रेचा विसाव्यानंतरचा प्रवास सुरू झालेला आहे. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, महाराष्ट्रामध्ये जी वाढती बेरोजगारी आहे, महाराष्ट्रामध्ये जी दुष्काळी परिस्थिती आहे, या परिस्थितीवर एक तोडगा म्हणून ही युवा संघर्ष यात्रा आहे. या परिस्थितीला बदलण्यासाठी ही युवा संघर्ष पदयात्रा आहे. माझ्या भावांनो बहिणींनो, दुष्काळ पाऊस पडणं न पडणं कोणाच्या हातात नाहीये, पण अवकाळी बरसल्यावर लोकांना नुकसान भरपाई देणं हे नक्कीच या राज्य सरकारच्या हातात आहे. आपण यासाठीच त्यांना निवडून दिलेलं आहे आणि म्हणून दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही मिळालीच पाहिजे. जे दुष्काळग्रस्त विद्यार्थी आहेत, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना फी मध्ये माफी मिळालीच पाहिजे ही या संघर्ष यात्रेची एक प्रमुख मागणी आहे. माझ्या भावांनो बहिणींनो, शेतकरी जगला तरच आपला महाराष्ट्र जगेल, पण आजची परिस्थिती अशी आहे का साऱ्या भारतासाठी साऱ्या जगासाठी जो शेतकरी कापूस बनवते, ज्याच्या पिकवलेल्या कापसानं साऱ्या जगाच्या अंगावर कापड चढते, आज तोच कापूस उत्पादक शेतकरी जो आहे त्याच्या सदऱ्याला 17 गाठी आहेत. तोच आपल्या लेकरांसाठी आपल्या बायका पोरांसाठी सणासुदीला कपडे विकत घेऊ शकत नाही, आज ही त्याची परिस्थिती आहे. ही परिस्थिती का आहे? ही परिस्थिती याच्यासाठी आहे कारण कापूस उत्पादक शेतकऱ्याला चांगला हमीभाव भेटत नाहीये. कापूस उत्पादक शेतकऱ्याला हमीभाव का भेटत नाहीये? कारण आपल्या केंद्र सरकारनं ऑस्ट्रेलियावरून 50,000 टन कापसाची आयात केलेली आहे. ऑस्ट्रेलियातल्या कंपन्यांच्या फायद्यासाठी आज इथल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याचा जीव घेतला जात आहे. आज अशा पद्धतीनं धोरण बनवून ही शेती संपवली जाते. माझ्या भावांना आणि बहिणींनो, महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करत नाहीये, त्याला आत्महत्या करायला भाग पाडलं जात आहे. शेतकऱ्यांचा आज शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडलं जात आहे. अशी धोरणं राबवली जात आहे. ही धोरणं आपल्याला बदलायची आहे. ही धोरणं आपण कशी बदलणार? तर एकीच्या जोरावर बदलणार. ही धोरणं आपण कशी बदलणार? तर संघटित होऊन बदलणार. आणि म्हणूनच ही युवा संघर्ष पदयात्रा आहे. युवा संघर्ष पदयात्रा नागपूरला धडकणार आहे. नेतृत्व करत आहेत आमदार रोहितदादा पवार, सोबत अनेक पदाधिकारी आहेत, शेकडो संघर्ष यात्री आहेत. आपण फक्त याच्यासाठी चालतोय कारण आपल्याला आज आपल्या तरुणांची नोकरी टिकवायची आहे. आपण याच्यासाठी चालतोय कारण आज आपल्याला महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेसाठी भाकरी वाचवायची आहे. ही युवा संघर्ष पदयात्रा नोकरीसाठी आणि भाकरीसाठी आहे. नक्की सहभागी व्हा. शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन भाऊ देशमुख हे सुद्धा या यात्रेमध्ये रोहित दादांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. त्यासोबतच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष
गाडीवरून लाईव्ह सुरू आहे. कृपया बाकी सगळे जे मोबाईल वाले आहेत ते गाडीच्या आणि दादांच्या यात्रा 600 किलोमीटर आज आम्हाला चाल योगा
Come on.